महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने घरगुती व्यावसायिक औद्योगिक व कृषी ग्राहकांकडे शेकडो कोटी रुपये थकित आहे. ग्राहकांनी गेल्या वर्षभरापासून तर काहींनी त्याही पूर्वीपासून देयके भरले नाहीत. पर्यायाने वीज वितरण वीज खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अजय चितळे यांच्या नेतृत्वात ही धडक मोहीम राबविली गेली. महिला अभियंता व कर्मचाऱ्यांचे दामिनी पथक तयार करून शहराच्या विविध भागांमध्ये ही मोहीम राबविली गेली. पुरवठा खंडित करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही सोबत घेऊन हे पथक धडकले. विद्युत बिलाचे सुलभ हप्ते पाडूनही ते न भरणाऱ्या ग्राहकांवर पुरवठा खंडितची कारवाई करण्यात आली. मार्च अखेरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता योगेंद्र कांबळे यांनी स्पष्ट केले. मनीषा बुरांडे यांच्या नेतृत्वातील या दामिनी पथकामध्ये निलिमा काळे, ममता हेमके, मिनल परचाके, मेघा जयस्वाल, कीर्ती बडवे, नंदिनी मेश्राम आदी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.